जय हिंद आकाशगंगा एन एम एम एस सिरीजमध्ये मी आपलं स्वागत करत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये इयत्ता आठवीचा प्रकरण क्रमांक अकरा मानवी शरीर व इंद्रिय संस्था यामधील श्वसन संस्था जे आहे त्याचा आपण अभ्यास करणार आहोत जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि या व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि आपल्या सर्व मित्रांना शेअर करा तर आता सुरू करूया आजचा व्हिडिओ मानवी शरीर व इंद्रिय संस्था इथे दोन प्रश्न विचारलेले आहेत इंद्रिय व इंद्रिय संस्था कशापासून बनलेल्या असतात दुसरा प्रश्न आहे मानवी शरीरामध्ये कोणकोणत्या इंद्रिय संस्था आहेत तर प्रथम इंद्रिय कशापासून बनलेले असतात त्याच्याकरता आपल्याला पेशींची माहिती हवी आहे पेशींपासून ऊती बनतात ऊतींपासून स्नायू बनतात स्नायूंपासून इंद्रिये आणि इंद्रियांपासून इंद्रिय संस्था आणि मग आपलं शरीर अशा पद्धतीने हे दोन प्रश्न इथे विचारलेले आहेत त्याची उत्तरं अशा पद्धतीचे आहेत तर पाहू शकता तुम्ही मागील इयत्तेत आपण सजीवांची वैशिष्ट्ये अभ्यासलेली आहेत सजीवातील लक्षणीय प्रकर्षाने दर्शविणाऱ्या सर्व जीवनावश्यक क्रियांना काय म्हणतात लाईफ प्रोसेस असे म्हणतात पुढे दोन प्रश्न आहेत आपण गाठ झोपेत असताना शरीरामध्ये सुरू असलेली कार्य कोणती आणि आपल्या शरीरात कोणकोणत्या जीवन प्रक्रिया सतत सुरू असतात याचं उत्तर एक दोन उदाहरण द्यायचे झाले तर आपण सांगू शकतो की एक आहे हृदय हृदयाचं धडधडणं आणि दुसरं आहे श्वासोच्छवास याच्यामध्ये श्वास आतमध्ये घेणे आणि श्वास बाहेर सोडणे ह्या ज्या दोन प्रक्रिया आहेत ह्या आपल्या शरीरामध्ये सतत आणि नियमित सातत्याने चालू असतात तर ह्या दोन प्रक्रिया जर बंद पडल्या तर आपलं जगणं मुश्किल होईल किंवा आपण मरून जाऊ अशा या दोन दोन उदाहरणं अशी आहेत की ही सतत अविरत चालू आहेत नंतर पहा आपल्या शरीरात जीवन प्रक्रिया सुरळीत पार पडण्यासाठी अनेक इंद्रिय समूहाने काम करतात समूहाने काम करण्याची जी सवय आहे ती पारंपरिक आहे पूर्वपार चालू आले आलेले आहे तसे आपल्या शरीरामध्ये सुद्धा जे इंद्रिय आहेत जसं आपण जसं समूहाने काम करतो आपण आपलं गाव असते गावामध्ये घरं आहेत आणि आपण समूहाने राहतो तसे समूहाने कामंसुद्धा करतो अशाच पद्धतीने आपल्या शरीरामध्ये जे इंद्रिय आहेत ते सुद्धा समूहाने काम करत असतात या जीवन प्रक्रियेचे वेगवेगळे टप्पे असतात विशिष्ट टप्प्यांवर विशिष्ट इंद्रिय पद्धतशीरपणे काम पार पडत असतात आता या ठिकाणी विष्ट टप्पा हा जो शब्द वापरलेला आहे असं का केलेलं आहे असा शब्द का शब्दप्रयोग का केलेला आहे त्याचं कारण आहे की ही जी इंद्रिय आहेत हे जरी समूहाने जरी काम करत असतील तरी एका विशिष्ट टप्प्यानंतरच त्यांचे काम हे सुरू होत आहे किंवा विशिष्ट वेळेनंतरच त्यांच्या कामाला सुरुवात होते त्याचं उदाहरण द्यायचं झालं म्हणजे जोपर्यंत आईच्या गर्भामध्ये बाळ असते तोपर्यंत त्या बाळाचा श्वास बंद असतो म्हणजे तो नाकाने श्वास घेत नाही किंवा त्याचे फुफ्फुस जे असतात ते बंद असतात फुफ्फुस हा एक असा अवयव आहे आपल्या शरीरातील की तो त्याची निर्मिती किंवा त्याची पूर्ण वाढ जी आहे ती सर्वात शेवटी होते म्हणजे आपल्या शरीरामध्ये आईच्या गर्भामध्ये असताना आपल्या शरीराची जी वाढ होते त्याच्यामध्ये सर्वात शेवटी वाढणारा किंवा सर्वात शेवटी कार्यरत होणारा जो अवयव आहे हो त्याला फुप्फूस म्हणतात आणि आपण आईच्या पोटातून बाहेर आल्यानंतर लगेचच हा फुफ्फूस काम करायला सुरुवात करतो बरोबर म्हणजेच काय झालं एका विशिष्ट टप्प्यावरच ती जी श्वसन यंत्रणा जी आहे ती चालू झालेली आहे अशा बऱ्याच यंत्रणा आहेत का त्या विविध टप्प्यामध्ये वेगवेगळ्या कालावधीनंतर चालू होतात बरोबर म्हणून या ठिकाणी हा विशिष्ट टप्पा शब्दप्रयोग केलेला आहे पुढे दिल्ली त्यांनी दिलेलं आहे की ठराविक काम एकत्रितपणे करणाऱ्या इंद्रिय समूहाला इंद्रिय संस्था असे म्हणतात अशा बऱ्याच इंद्रिय संस्था आपल्या शरीरामध्ये आहेत की ज्या ठराविक काळामध्येच किंवा असे बरेच इंद्रिय संस्था आहेत की असे बरेच इंद्रिय एकत्र येऊन आणि एक ठराविक काम जे आहे ते पार पाडण्याचं काम या इंद्रियांमार्फत केले जाते त्यांना म्हणतात इंद्रिय संस्था काय म्हणतात त्यांना इंद्रिय संस्था म्हणतात मग आपल्या शरीरात पचन संस्था शोषण संस्था रक्तभिसरण संस्था चेतासंस्था उत्सर्जन संस्था प्रजनन संस्था अस्थिसंस्था स्नायू संस्था अशा अनेक इंद्रिय संस्था कार्यरत आहेत याच्यामध्ये आज या व्हिडिओमध्ये आपण श्वसन संस्था आणि त्या श्वसन संस्थेमध्ये अंतर्भूत असणारे किंवा ज्या समूहाने श्वसन संस्था काम करते त्या समूहातील जे इंद्रिय त्यांचा आपण इथे अभ्यास करणार आहोत किंवा कशा पद्धतीने श्वसन केले जाते त्याची आपण इथे माहिती घेणार आहोत इथे पहा इथे प्रश्न विचारलेला आहे प्राण्यांच्या शरीरामध्ये स्वास कार्य कोणकोणती इंद्रिय करतात याचे एक साधं उदाहरण आपण घेऊया बेडूक आणि मासा तर बेडूक जो आहे तो उभयचर आहे म्हणजे तो पाण्यातही राहू शकतो आणि जमिनीवर सुद्धा राहू शकतो तर बेडूक जो आहे तो दोन पद्धतीने श्वास घेतो एक त्वचेमार्फतसुद्धा घेऊ शकतो दुसरं आतमध्ये फुफ्फुस असतात तर तो फुप्फसामार्फतसुद्धा श्वास घेऊ शकतो मासा जो आहे तर माशामध्ये असलेले कल्ले तर कल्ल्यांच्या सहाय्याने मासा श्वास घेतो असे दोन आपण उदाहरण उदाहरणं घेतलेले आहेत आता मानवी शरीरात इथे पहा मानवी शरीरातील सर्व जीवन प्रक्रिया चालू राहण्यासाठी ऊर्जेची नितांत आवश्यकता असते आवश्यकता असते कोणतेही काम करण्याकरता आपल्याला ऊर्जेची गरज असते आणि ऊर्जेशिवाय आपण कोणतेही काम करू शकत नाही पण मानवी शरीरामध्ये जीवन प्रक्रिया चालू राहण्यासाठी म्हणजे आपल्या शरीरामध्ये ज्या काही गोष्टी होत असतात समजा इथे श्वास चालू आहे श्वास घेण्यासाठी सुद्धा ऊर्जा पाहिजे तसेच आतमध्ये हृदयाची जी धडधड चालू आहे म्हणजे अशुद्ध रक्त घेणे आणि शुद्ध रक्त सोडणे सुद्धा आपल्याला ऊर्जा पाहिजे किडनी आपलं काम करत आहे पटनसंस्था आपली काम करत आहे इतर सर्व इंद्रिय जे आहेत ते परीने आपापली कामं करत आहेत तर प्रत्येक काम करण्याकरता या सर्व इंद्रियांना कशाची गरज आहे ऊर्जेची गरज आहे जसे आपण जेव्हा काम करतो आपल्याला चालणं आपल्याला बोलायचं आहे आपलं चालायचं आहे आपल्या इतर कुठली कामं करायची आहेत शारीरिक कामं आहेत तर मानसिक कामं आहेत तर या सर्वच गोष्टींना काय ऊर्जेची गरज असते मग ऊर्जा निर्मिती कुठे होते पेशींमध्ये होते ऊर्जा निर्मिती पेशींमध्ये होते त्यासाठी पेशींना विद्रव्य अन्न घटक आणि ऑक्सिजनचा पुरवठा व्हावा लागतो आता इथे ह्या जो शब्द प्रयोग केलेला आहे पाहिजे पेशींना विद्राव्य अन्न घटक व ऑक्सिजनचा पुरवठा व्हावा लागतो आता ऑक्सिजनचा पुरवठा आपण कुठून करतो नाकातून आपण जो श्वास घेतो तो श्वास जो आहे तो फुप्फुसातून रक्तामध्ये मिसळला जातो म्हणजे तो ऑक्सिजन रक्ताद्वारे तो ऑक्सिजन सर्व ऊतींपर्यंत अर्थात पर्यायाने सर्व पेशींपर्यंत पोहोचवला जातो म्हणजे पेशींना जो ऑक्सिजनचा पुरवठा पाहिजे विद्राव्य ऑक्सिजन वायू स्वरूपामध्ये तो आपण प्रत्येक पेशीपर्यंत पोहोचवलेला आहे आता आपल्याला काय पाहिजे अन्न अन्नघटक विद्राव्य अन्न घटकांची आपल्याला गरज आहे तर विद्राव्य अन्न घटक म्हणजे काय जे अन्न घटक पेशीच्या पेशीद्रव्यामध्ये सहज विरघळले जातील त्यांना म्हणतात विद्राव्य अन्न घटक मग असे अन्न घटक आपल्याला कुठे मिळतात आपण जे काही खातो आपल्या पोटामध्ये गेल्यानंतर जो आपला लहान आतडा जो आहे आपलं जे अन्नपचन होतंय त्याच्यामध्ये लहान आतड्यामधून हे अन्नपदार्थ जे जा आहेत जे विद्राव्य आहेत त्याला आपण काय करतो आपल्या पोटामध्ये अन्नपचन झाल्यानंतर अन्नाचे घटक जे आहेत त्यांना आपण विद्राव्य स्थितीमध्ये आणून सोडतो जर समजा काही सॉलिड पार्टी घन पदार्थ असतील तर त्यांना पाण्यामध्ये विरघळतील किंवा सेमी सॉलिड सेमी सॉल्युबल किंवा सॉल्युबल म्हणजे विरगडणारे अशा घटकांमध्ये रूपांतर करून आणि मग ते आपल्या छोट्या आतड्यामधून रक्ताद्वारे आप रक्ताद्वारे ते त्याचं शोषण केलं जात आहे त्यांना ॲपस केले जातात आणि मग ते रक्तातून सर्व उतींपर्यंत म्हणजेच सर्व पेशींपर्यंत पोचवले जातात म्हणजे विद्रव्य अन्न घटक जे आहेत ते आपल्याला कुठून मिळतात छोट्या आतड्यातून आता इथे पहा ही कामे श्वसन संस्था व रक्त विसरण संस्था यामार्फत होतात श्वसनाची प्रक्रिया पुढील तीन टप्प्यात होते तो 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 तर श्वसन कशा पद्धतीने होते श्वसन म्हणजे काय तर त्याचे तीन ट त्याचे तीन मुख्य टप्पे आहेत त्याच्यामध्ये पहिला टप्पा जो आहे तो आहे श्वसन किंवा बाह्य श्वसन दुसऱ्या टप्प्यामध्ये आपण पाहणार आहोत श्वसन आणि तिसरा टप्पा जो आहे त्याला म्हणतात पेशी श्वसन तर इथे पहा बहिशोषणामध्ये पहा किती प्रकार आहेत बही शोषणामध्ये इथे श्वास घेणे श्वास घेणे म्हणजे नाकावाटे हवा आत घेतली जाते तेथून ती श्वासनालिकेद्वारा ध्वनी फुफ्फुसात जाते याला म्हणतात श्वास घेणे आणि उच्छवास म्हणजे श्वास सोडणे म्हणजे काय तर फुफ्फुसात घेतलेल्या हवेतील ऑक्सिजन रक्तात जातो फुफ्फुसामध्ये घेतलेला हवेतील ऑक्सिजन जो आहे तो रक्तात जातो रक्त शरीरातील टू फुफ्फुसाकडे पोहोचवते व ती हवा उच्छवासावाटे बाहेर टाकली जाते हा जरा उच्छवास पुन्हा ऐका श्वास घेणे म्हणजे काय नाकावाटे हवा आतमध्ये घेणे आणि मग ती फुफ्फुसामध्ये जाणे दोन्ही फुप्सांमध्ये ती श्वास नलिके मार्फत जाईल आणि उच्छवास म्हणजे श्वास सोडणे म्हणजे काय तर आपण घेतलेली जी हवा आहे ती हवा म्हणजे ऑक्सिजन रक्तामध्ये मिसळला जातो रक्तातून तो प्रत्येक पेशीला दिला जातो आणि पेशीकडून जे अन अनावश्यक जे घटक आहेत ज्याच्यामध्ये कार्बन डायऑक्साईड आहे हा कार्बन डायऑक्साईड पेशींमधून पुन्हा रक्तामध्ये मिसळला जातो रक्तामार्फत तो पुन्हा फुफ्फुसामध्ये येतो आणि फुफ्फुसातून तो पुन्हा बाहेर सोडला जातो म्हणजे आपण जो वायू बाहेर सोडतो त्याला म्हणतात कार्बन डायऑक्साईड आणि हा कार्बन डायऑक् कार्बन डायऑक्साईड कुठून येतो तर तो पेशींमधून येतो म्हणजे पेशींमध्ये जी अभिक्रिया होते आणि त्या ठिकाणी जे काही अनावश्यक घटक वेस्टेज मटेरियल त्या ठिकाणी जे तयार झालेले असते त्याच्यामध्ये ओ टू हा सुद्धा असतो कार्बन डायऑक्साईड आणि हा तिथून पेशीतून बाहेर पडून तो, तो रक्तामध्ये मिक्स होऊन आणि आपण पुन्हा त्याला श्वासनलिकेद्वारे आणि नाकाच्याद्वारे त्याला बाहेर सोडतो त्याला म्हणतात उच्छवास ओके तर पुढे पहा दुसरा टप्पा जो आहे त्याला म्हणतात अंतशोषण हे इथे दाखवलेलं आहे अंतशोषण म्हणजे काय तर याला म्हणतात अंतशोषण तर जसं आपण बाह्य श्वसन पाहिलं त्याच्यामध्ये फक्त आपला नाक आणि फुफ्फुस याचा संबंध आला आता अंतशोषणामध्ये पहा की जे आता इथे त्यांनी दिलेलं आहे शरीरातील सर्व पेशी आणि रक्त यांच्या दरम्यान होणाऱ्या वायूंचे देवाणघेवाणीला अंतश्वसन असे म्हणतात ओटू आतमध्ये जातो आणि पेशीतून शिवटू बाहेर येतो म्हणजे जसं आपण नाक आणि फुफ्फुस यांच्या दरम्यान जी प्रक्रिया झाली श्वास घेण्याची आणि श्वास सोडण्याची त्याला म्हणतात बाह्य श्वसन परंतु अशाच प्रकारचं श्वसन पुन्हा पेशी स्तरावर सुद्धा होत असतंय की पेशींनासुद्धा श्वसनाची गरज असते त्यांना ऑक्सिजनची गरज आहे म्हणून पेशी रक्तात असलेला ऑक्सिजन आतमध्ये शोषून घेतात आणि आतमध्ये जे अनावश्यक घटक जे आहेत म्हणजे टू किंवा इतर जे काही पदार्थ असतात ते पेशी आपल्या याच्यातून बाहेर टाकते म्हणजे आपल्या बॉडीतून आपल्या शरीरातून पेशी बाहेर टाकते म्हणजे जसं आपण आपल्या शरीरातून मूल्य जे, जे मल्ल विसर्जन किंवा मूत्र विसर्जन करतो आपल्याकडे दोन मार्ग आहेत आपल्या स्तरावर तसे पेशी स्तरावर सुद्धा जे काही वेस्टेज मटेरियल आहे जे काही अनावश्यक घटक आहेत जे विषारी घटक आहेत त्यांना बाहेर काढण्याचं काम ही पेशी सतत करत असते आणि त्याच पद्धतीने या पेशीमध्ये जो टू तयार होतो तो, हो तो, तो टू पेशी बाहेर टाकते आणि तो शिवटू रक्तामध्ये मिक्स होऊन आणि पुन्हा तो रक्ताद्वारे फुफ्फसापर्यंत पोचतो पुफ्फसामधून तो वायुकोशात येतो आणि वायुकोशातून परत श्वास नलिकेमार्फत तो नाकातून बाहेर पडतो याला म्हणतात ही एक प्रक्रिया आहे मग अंतश्वसन म्हणजे काय तर फक्त रक्तामध्ये असलेला ऑक्सिजन पेशीमध्ये जाणे आणि पेशीतील असलेला टू हा पुन्हा रक्तामध्ये येणे याला म्हणतात अंतश्वसन एकदम साधी सोपी अशी व्याख्या आहे की रक्तामध्ये श्वासादरम्यान किंवा फुफ्फुसातून रक्तामध्ये मिक्स झालेला ऑक्सिजन जो आहे तो ऑक्सिजन प्रत्येक रक्ताद्वारे प्रत्येक उतीपर्यंत पोचणे आणि ऊतीमध्ये असलेल्या ज्या पेशी आहेत कारण ऊती ज्या बनलेल्या आहेत ते पेशींपासून बनलेल्या आहेत तर प्रत्येक पेशी ज्या वेळेला रक्तामध्ये असलेला ऑक्सिजन शोषून घेते आणि पेशीमध्ये तयार झालेला कार्बन डायऑक्साईड पुन्हा रक्तामध्ये सोडते ही जी प्रक्रिया आहे त्याला म्हणतात अंतश्वसन एकदम साधी आणि सोपी अशी व्याख्या आहे त्याच्यानंतर ते पेशी श्वसन म्हणजे काय पेशी श्वसन म्हणजे काय ते पेशी श्वसन आता पेशी श्वसनामध्ये पहा कोणतीही गोष्ट घेतली जात नाही किंवा कोणतीही गोष्ट सोडली जात नाही पेशी श्वसनामध्ये काय आहे की बाह्य श्वसन आणि अंतश्वसन या दोन्हींच्या वापरामध्ये ज्या गोष्टी आतमध्ये घेतलेल्या आहेत त्यांच्यावर प्रक्रिया करणे त्यांच्यावर एक विशिष्ट रासायनिक अभिक्रिया होते विशिष्ट प्रक्रिया होते त्याला म्हणतात पेशी शोषण तुम्ही ते पाहू शकता ऑक्सिजनमुळे पेशीतील ग्लुकोजसारख्या विद्रव्य घटकांचे मंद ज्वलन होते ऑक्सिजन जर आपण घेतलं नाही किंवा आपला ऑक्सिजनचा पुरवठा जर बंद झाला तर आपल्या पेशींमध्ये जो, जो पेशी ग्लुकोज असतो त्याचे विघटन होणार नाही आणि जोपर्यंत त्याचं विघटन होत नाही तोपर्यंत आपल्याला ऊर्जा मिळत नाही म्हणून त्याचं विघटन होण्याकरिता म्हणजे पेशीमध्ये असलेला ग्लुकोज त्याचं विघटन होण्याकरिता आपल्याला ऑक्सिजनची गरज आहे म्हणून आपण श्वासातर्फे श्वासामार्फत जो ऑक्सिजन घेतो तो ऑक्सिजन रक्तामध्ये मिक्स होऊन आणि प्रत्येक पेशीपर्यंत पोचतो आता पाहिजे ते ऑक्सिजनमुळे पेशींमध्ये पेशीतील ग्लुकोजसारख्या विद्राव्य घटकांचे मंद जरण होते आता इथे पुन्हा विद्राव्य घटक असा शब्द प्रयोग आलेला आहे हा हा विद्राव्य घटक म्हणजे काय ग्लुकोज हा पेशीमध्ये विद्राव्य स्वरूपामध्ये असतो म्हणजे पेशी द्रव्यामध्ये तो विरघळलेला असतो मग आता हा विद्राव्य घटक कुठून आला तर मगाशी आपण बोललो होतो की लहान आतडी जे आहे तर आपले आपण जे काही खातो ते सर्व पदार्थांचं रूपांतर जे आहे ते सॉल्युबल फॉर्ममध्ये म्हणजे विद्राव्य घटकामध्ये केले जाते आणि विद्राव्य घटकामध्ये जर रूपांतर केल्यानंतर छोट्या आतड्यामधून ते विद्राव्य घटक जे आहेत ते आपल्या शरीरामध्ये रक्तामार्फत किंवा ज्या लहान रक्त केशिका आहेत त्यांच्यामार्फत ते शोषले जातात आणि रक्तामध्ये एकदा ते मिक्स झाले का मग त्याचा पुरवठा जो जो आपल्या शरीरातील सर्व भागांपर्यंत वरून खाली अशा सर्व भागांपर्यंत रक्तामार्फत हे अन्न घटक जे आहेत विद्राव्य स्वरूपामध्ये असलेले हे पोचवले जातात आणि हेच अन्न घटक जे आहेत ते पेशीमार्फत आतमध्ये शोषले जातात माती इथे पहा ऑक्सिजनमुळे पेशीतील ग्लुकोजसारख्या विद्राव्य घटकांचे मंद ज्वलन होते म्हणजे जे अन्न घटक आपल्या पेशीमध्ये आहेत त्यांचं ज्वलन करण्याकरता व त्यांच्यामध्ये असलेली ऊर्जा आपल्याला प्राप्त करायची असेल तर त्याकरता त्याचं ज्वलन करणं गरजेचं आहे आणि त्यांचं ज्वलन जे आहे त्यांचं विघटन जे आहे ते फक्त ऑक्सिजनच्या सहाय्यानेच होऊ शकते म्हणून आपल्याला श्वासामार्फत ऑक्सिजन घेणं गरजेचं आहे मग श्वास आपण काय घेतो तर आपल्या शरीरामध्ये पेशंटना कार्य करण्यासाठी जी ऊर्जा पाहिजे त्या ऊर्जा निर्मिती जी आहे ती विदाऊट ऑक्सिजन किंवा ऑक्सिजनच्या शिवाय ती होऊ शकत नाही म्हणून आपल्याला ऑक्सिजनची गरज आहे फक्त नुसतं आपण खात राहिलो खात राहिलो तर आपल्याला त्याच्यातून कोणत्याही प्रकारची ऊर्जा मिळणार नाही ती ऊर्जा मिळण्यासाठी ऑक्सिजनची गरज आहे तर पेशी स्तरानं ऑक्सिजन आणि ग्लुकोज ऑक्सिजन ग्लुकोजचं विघटन करत आहे आणि त्याच्यापासून आपलं काय तयार होत आहे ओ टू जलबाष्प आणि टी पी म्हणजे जे ऊर्जा साठवण्याचा जो एक मार्ग आहे तो पहा मित्रांनी मंद मंदज्वलन होऊन ए टी पीच्या स्वरूपामध्ये ऊर्जा मोकली होते म्हणजे त्या ग्लुकोजमध्ये जी ऊर्जा आहे ती ऊर्जा मोकली करण्याकरता आपल्याला त्याचं ज्वलन करणं गरजेचं आहे आणि ते ज्वलन केल्यानंतर मग पहा तीन घटक बाहेर पडतात त्याच्यामध्ये एक आहे सीओ टू हा वेस्ट मटेरियल आहे अनावश्यक घटक आहे ज्याला बाहेर सोडायचा आहे टाकाऊ पदार्थ आहे जलबाष्प सीओ टू जलबाष्प आणि ए टी पी हे तीन घटक त्या रासायनिक अभिक्रियेतून तयार होतात कोणती रासायनिक अभिक्रिया ओ टू आणि ग्लुकोज यांची रासायनिक अभिक्रिया होते त्याच्यातून सीओ टू जलबाष्प आणि ए टी पी असे तीन घटक बाहेर पडतात त्याच्यामध्ये शिवटू आणि जलपाष्प जे आहेत हे अनावश्यक किंवा टाकाव पदार्थ आहेत हे पदार्थ पुन्हा पेशीतून बाहेर पडतात आणि रक्तामध्ये मिक्स होतात आणि एटीपी जो आहे तो पेशीमध्ये राहतो याच्यामध्ये ऊर्जा साठवलेली असते आणि हीच ऊर्जा आपण वापरतो आपल्याला ज्या ठिकाणी आपण काम करतो त्यावेळेला आपल्याला ऊर्जेची गरज असते आणि हा ऊर्जेचा पुरवठा जो आहे पेशींमार्फत आपल्या पूर्ण शरीराला होत असतो तसेच पेशींनासुद्धा त्यांच्यामध्ये आतमध्ये जे काही कामं करायची असतात त्या कामाकरता पेशींनासुद्धा ऊर्जेची गरज असते त्यामुळे ही जी ऊर्जा आहे ती पेशी स्तरावर योग्य पद्धतीने वापरली जाते मग काय होते पहा टू व जलबाष्प हे निरुपयोगी पदार्थ तयार होतात निरुपयोगी म्हणजे टाकाऊ पदार्थ या प्रक्रियेला किंवा या क्रियेला पेशी श्वसन असे म्हणतात मागाशी सांगितलं मी पेशी श्वसनामध्ये कोणती वस्तू आत घेतली जात नाही किंवा कोणती वस्तू बाहेर सोडत नाही तर आपण जी काही वस्तू आतमध्ये घेतलेली आहे तिच्यावर प्रक्रिया करतो म्हणजे तिची रासायनिक अभिक्रिया होते आपण करत नाही ऑटोमॅटिक ती ऑक्सिजन आणि ग्लुकोजमध्ये रासायनिक प्रक्रिया होते आणि तीन गोष्टी बाहेर पडतात ओ टू जलबाष्प आणि निरुपयोगी पदार्थ म्हणजे ए टी पी सी ओ टू आणि जलबाष्प या तीन गोष्टी तिथे रासायनिक अभिक्रियेतून तयार होतात किंवा या याला आपण उत्पादित म्हणू शकतो आणि मग याच्यामध्ये जे काही अनावश्यक घटक जे आहेत किंवा जे टाकाऊ पदार्थ आहेत ते नंतर बाहेर सोडले जातात म्हणजे पेशी श्वसनामध्ये काय होते फक्त रासायनिक अभिक्रिया होत असते मग खालील समीकरणाच्या सहाय्याने बेसिस शोषण प्रक्रिया सारांश रूपाने आपल्याला मांडता येते तुम्ही इथे पाहू शकता सी एच एच ट्वेल ओ सिक्स सी एच एच ट्वेल ओ सिक्स हा ग्लुकोज आहे हा आहे ऑक्सिजन हा ग्लुकोज दोघांची रासायनिक अभिक्रिया झाली याच्यातून सी ओ टू तयार झाला कार्बन डायऑक्साईड नंतर पाणी आणि नंतर ऊर्जा ह्या तीन गोष्टी इथे तयार झालेल्या आहेत यापैकी सी ओ टू आणि पाहिजे याच्यामध्ये सी ओ टू आणि एच टू ओ जो आहे पी ओ टू आणि एच टू ओ हे टाकाऊ पदार्थ आहेत किंवा अनावश्यक घटक आहेत हे घटक पुन्हा रक्तामध्ये मिक्स होऊन आणि आपल्या ना शरीरातून बाहेर पडतात तर ऊर्जा जी आहे या ठिकाणी ए टी पी ज्याला ॲडिनो साईन टाईप म्हणतात ए टी पी म्हणजे हा ए टी पीचा रेनो आहे तर ही ऊर्जा या ठिकाणी साठवली जाते आणि ही ऊर्जा पेशीतील विविध कामासाठी वापरली जाते आता पहा श्वसन संस्था तिची रचना व कार्य याचा आपण इथे अभ्यास करणार आहोत श्वसन संस्था कशा पद्धतीने काम करते इथे श्वसन संस्था हा शब्द वापरलेला आहे आणि श्वसन संस्था म्हणजे कोणती संस्था म्हणजे काय तर ज्या ठिकाणी असे अनेक इंद्रिये समूहाने काम करतात समूहाने काम करणाऱ्या विशिष्ट इंद्रियांचा जो समूह आहे त्याला आपण काय म्हणतो संस्था म्हणतो किंवा इंद्रिय संस्था असे म्हणतो तर या ठिकाणी हे बरेच इंद्रिय एकत्र येऊन आणि समूहाने एक विशिष्ट काम पार पाडत आहेत ते काम आहे श्वास घेण्याचं आणि श्वास सोडण्याचं याच्यामध्ये जे इंद्रिय आहेत ते पहिलं आहे नाक नंतर इथे घसा आहे नंतर इथे श्वास नलिका आहे नंतर दोन फुप्फुसा आहेत श्वास नलिका जे आहे ते दोन फाट्या फुटलेली फुटलेले आहेत आणि ती फुप्फुसामध्ये गेलेली आहे अशी आपली श्वसन संस्था किंवा तिचे हे इंद्रिय जे आहेत ते समूहाने काम करत आहेत याच्यामध्ये प्रथम आपण पाहूया नाक नाकाचं कार्य काय आहे ते प्रथम पाहूया पण नाक काय करतो श्वसन क्रियेची व श्वसन संस्थेची सुरुवात नाकापासून होते आपली श्वासाची सुरुवात जी, 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 जी होते किंवा श्वसन संस्थेची सुरुवात जी होते नाका ते नाकापासून होते नाकातील केसांच्या व चिकट पदार्थांच्या सहाय्याने हवा गाळून आत घेतली जाते आपल्या नाकामध्ये जे लहान लहान केस असतात किंवा नाकामध्ये जो चिकट पदार्थ असतो त्यामुळे काय होते हवा जी आहे ती गाळून आतमध्ये घेतली जाते कारण बाहेरील हवा जी आहे ती हवा शुद्ध नसते त्याच्यामध्ये अनेक लहान लहान मातीचे कण असतात कण असतात तसेच इतरही वायू त्यांचे लहान लहान कण जे वायू घातक जे आपण जो आपण पर्यावरणाचं जो आपण रास केलेला आहे किंवा जे हवा जे दूषित झालेली आहे हवेमध्ये जे काही प्रदूषण आहे त्या प्रदूषणामध्ये असलेले इतर घातक वायूंचे जे लहान लहान कण असतात तेसुद्धा आपल्या शरीरामध्ये जाऊ शकतात त्यांचा अटकाव करण्याकरता किंवा त्यांना आतमध्ये प्रवेश करण्यापासून त्यांना थांबवण्याकरिता आपल्या नाकामध्ये केस आणि चिकट पदार्थ असल्यामुळे काय होतं आहे की ते जे छोटे छोटे कण असतात ते कण केसांमुळे आतमध्ये आणले जातात आणि केसांना जर आढले नाहीत तर ते चिकट पदार्थाला चिटकून तिथे थांबून जातात आणि हवा शुद्ध होऊन आतमध्ये प्रवेश करते त्याच्यानंतर पुढचा भाग जो आहे तो आहे घसा पुढचा जो अवयव हो, किंवा पुढचा इंद्रिय जो आहे तो त्याला आपण घसा म्हणतो हा घसा आहे घशापासून अन्न नलिका व श्वासनलिका सुरू होतात हा घसा जो आहे त्या ठिकाणी अन्न नलिका व श्वासनलिका सुरू होते श्वासनलिका अन्न नलिकेच्या पुढे असते श्वासनलिकेच्या वरच्या बाजूचे एक झाकण असते श्वास नलिका जे तिच्या बाजू झाकण असते मग अन्न नलिकेत अन्न जाताना या झाकणामध्ये श्वासनलिका झाकली जाते ज्यावेळेला आपण अन्न खात असतो कोणताही अन्न पद्धत ज्यावेळेला अन्ननलिकेत प्रवेश करतो त्यावेळेला श्वासनलिका बंद होते कारण जर अन्न घटक किंवा अन्नाचा कण जर श्वासनलिकेत गेला तर आपला ठसका लागतो कधी मृत्यू होऊ शकतो म्हणून ही सुविधा आहे की ज्यावेळेला अन्न नलिकेतून अन्न घशातून अन्न ज्यावेळेला अन्ननलिकेत उतरत असतो त्यावेळेला श्वासनलिका ही टेम्पररी एकदम सगंदापेक्षा थोड्या करता ती बंद होते जेणेकरून कोणताही अन्नपदार्थ अन्न घटक हा श्वासनलिकेत जाऊ नये परंतु कधीकधी असं होत आहे आपला ठसका का लागतो तर कधीकधी आपण जेवताना बडबड करत असतो बोलत असतो आणि बोलताना आपण आपण बोलतही असतो आपण अन्न चावतही असतो आणि त्यावेळेला काय होतं नेमकी ती श्वासनलिका जी आहे ती बंद होण्याची वेळ आणि अन्न घटक घशामध्ये उतरायची वेळ एकच होते आणि नेमकी श्वासनलिका पूर्ण बंद न झाल्यामुळे ते एखादा अन्नाचा कण जो आहे तो श्वासनलिकेत जाऊ शकतो आणि मग आपला ठसका लागतो आणि त्यावेळेला ते अन्नपदार्थ जे आहेत ठसका लागून जे अन्नपदार्थ किंवा आपण बोलत असल्यामुळे अन्नपदार्थ जे श्वासनलिकेत प्रवेश करतात ते अन्नाचे घटक किंवा ते अन्नाचे कण जे आहेत ते ठसका लागल्यामुळे नंतर आपलं काय होतं नाकातून ते बाहेर पडतात म्हणून जेवताना बोलू नये हे प्रमुख कारण आहे आता नलिकेत बहुधा अन्नाचे कण शिरत नाहीत कारण का तर ती झडप आहे जे झाकण जे आहे ते झाकण झाकणामुळे ती श्वासनलिका बंद होते ज्यावेळेला अन्न आपल्या घशातून अन्नलेखित प्रवेश करतो इतर वेळी श्वासनलिका उघडी असते त्यामुळे हवा घशातून श्वासनलिखित जाते इतर वेळेला ती श्वासनलिका जी आहे ती सतत उघडीच असते कारण आपल्याला हवा आतमध्ये घ्यायची आहे परंतु ज्या वेळेला आपण जेवण करत असतो त्यावेळेला बोलू नये त्याचं ते कारण तेच आहे की कदाचित जर अन्न घटक जर श्वासनलिकेत गेला तर त्यावेळेला आपला ठसका लागू शकतो आणि त्याचा आपल्याला एक घातक जे परिणाम आहेत त्याला आपल्याला समोर जावे लागेल म्हणून जेवताना बडबड करू नये किंवा जेवताना बोलू नये पुढचा जो अवयव आहे तो आपण पाहूया श्वासनलिका या श्वसन संस्थेचा जो पुढचा अवयव आहे तो आहे श्वासनलिका ज्याला ट्रॅकिया म्हणतात श्वासनलिकेच्या सुरुवातीचा भाग स्वरयंत्रणेमुळे स्वरयंत्रामुळे फुगलेला असतो आणि हा जो स्वरयंत्र आहे त्याच्यामुळेच आपण बोलू शकतो स्वरयंत्रामुळे आपल्याला बोलता येऊ शकते ज्यांच्या शरीरातील स्वरयंत्र खराब आहे किंवा स्वरयंत्र काम करत नाही त्यांना बोलता येत नाही ते बोलण्याचा प्रयत्न करतात परंतु आवाज जो आहे तो बाहेर येऊ शकत नाही व छातीमध्ये श्वास नेगिकडे दोन फाटे फुटतात छातीमध्ये श्वास श्वासनिरीकडे दोन फाटे फुटतात आपण हे आधी याच्या आधी आपण याचा आकृती पाहिलेली आहे एक फाटा उजव्या फुप्फुसाकडे आणि दुसरा फाटा डाव्या फुप्फुसाकडे जात असतो इथे पहा इथे दोन फुप्फुस आहेत एक फाटा गेला हा आपला उजवा फुफ्फुस आहे आणि हा आपला डावा फुफ्फुस आहे आता यामध्ये हा फुप्फूस उजवा आहे उजवा आणि हा आहे डावा परंतु आपल्या शरीरामध्ये हा फुप्फूस जो आहे हा उजवा, उजवा, उजवा पुपुस आहे हा उजवा फुफ्फुस आहे आणि हा डावा आहे बरोबर म्हणजे चित्रामध्ये दिसलं तर उलटा आहे पण ॲक्च्युली आपल्या शरीरामध्ये जर आपण पाहिलं तर या चित्रातील डावी बाजू ही आपल्या शरीराची उजवी बाजू आहे आणि चित्रातील जी उजवी बाजू आहे ती आपल्या शरीराची डावी बाजू आहे म्हणून श्वासनलिका जी आहे तिला दोन फाटे फुटून एक फाटा गेला उजव्या फुफ्फुसाकडे दुसरा फा फाटा गेला डाव्या फुफ्फुसाकडे अशी ही असे हे श्वासनलिकेचे ते विभाजन झालेलं आहे ते पहा एक फाटा उज्या फुफ्फुसाकडे व दुसरा फासा फाटा जो आहे तो डाव्या फुफ्फुसाकडे गेलेला आहे आता फुफ्फुसे पहा फुफ्फुसे छातीच्या पोकळीत हृदयाच्या डाव्या बाजूस छातीची जी पोकळी आहे छातीच्या चा पोकळीत हृदयाच्या डाव्या व उज्या बाजूस एक एक फुफ्फुस असते छातीच्या पोकळीचा बराचसा भाग फुफ्फुसाने व्यापला असून हृदयाचा बराचसा पृष्ठभाग त्याच्यामुळे झाकला गेलेला आहे आता ही जे दोन अवयव आहेत मुख्य फुप्फूस आणि हृदय यांना एक अतिरिक्त संरक्षण दिलेलं आहे तो आहे छातीचा पिंजरा छातीच्या पिंजऱ्याचे ज्या बरगडे आहेत ते आपल्या छातीचा जो पुढचा हाड आहे त्याला इंग्लिशमध्ये स्टर्नम म्हणतात त्याला जोडलेले आहेत आणि त्याला जोडून ते पुढे पाठीमागे पाठीच्या काणीला जोडलेले आहेत आणि या पा छातीच्या पिंजऱ्यामध्ये हे दोन्ही अवयव बंदिस्त आहेत हृदय फुफ्फुसाच्या पाठीमागे आहे दोन फुफ्फुस आहेत डावीकडे आणि उजवीकडे हृदय जो आपला आहे तो छातीच्या डाव्या बाजूला थोडा कळलेला आहे त्याच्यामध्ये हृदयाची धडधड जर तुला तुम्हाला तपासायची असेल तर ती तुम्हाला डाव्या बाजूला छातीला डाव्या बाजूला वर हात ठेवून तुम्ही ते तपासू शकता तर अशी ही फुफ्फुसं जी आहेत ती शरीरामध्ये दोन फुप्फुसे आहेत तर प्रत्येक फुप्फुसावर दुपदरी आवरण आहे हे जे फुप्फुस आहेत त्याचे दुपदरी आवरण आहे त्याला काय म्हणतात फुप्फुसावरण असे म्हणतात फुफ्फुसावर जे दुपदरी आवरण आहे त्याला फुप्फुसावरण म्हणतात फुफ्फुसे पंजाप्रमाणे स्थितीस्थापक असतात आता स्थितीस्थापक म्हणजे काय हा एक मोठा इथं प्रश्न आहे स्थितीस्थापकता हा जो गुणधर्म जो आहे त्याचं उदाहरण आहे रबर तुम्ही रबर ताणला ताणल्यानंतर तो रबर मोठा होतो रबर सोडला की तो पुन्हा पूर्ववत होतो म्हणजे याला आपण वैज्ञानिक भाषेत असं म्हणू शकतो की एखाद्या वस्तूवर बाह्य बल लावले असता त्या वस्तूची भौतिक अवस्था बदलणे आणि बल काढून घेतले असता पुन्हा तो पूर्वस्थितीवर येणे याला म्हणतात स्थितीस्थापकता हे गुणधर्म काही वस्तूंमध्ये आहेत काही पदार्थांमध्ये हे गुण गुणधर्म असतात उदाहरणार्थ रबर रबरामध्ये हा गुणधर्म आहे की त्याला जर आपण ताणला तर तो ताणला जातो त्याला सोडला की तो पुन्हा पुरवडत होतो मग ही स्थिती किंवा हीच अवस्था हेच गुणधर्म जो आहे हाच गुणधर्म जो आहे तो हा फुफ्फुसामध्ये आहे फुफ्फुसामध्ये हवा भरली गेली की फुफ्फुस मोठा होतो आणि हवा काढली की फुफ्फुस आकुंचन पावतो म्हणजे फुफ्फुस कसा आहे स्पंजाप्रमाणे स्थितीस्थापक जसा स्पंज जसा असतो त्याला आपण दाबला की तो दाबला जातो त्याला सोडला की पुन्हा तो मूळ स्थितीवर येतो म्हणून फुफ्फुस जो आहे तो कसा आहे स्पंजाप्रमाणे स्थितीस्थापक आहे फुप्फुस हे लहान लहान कप्प्यांनी बनलेले असतात त्यांना वायुकोश म्हणतात हे सर्व काय आहेत वायुकोश आहेत अशा या अनेक वायुकोशांनी फुप्फुसे बनलेले असतात त्यामुळे काय होतं अशा असंख्य वायुकोश असल्यामुळे हवा आतमध्ये जाण्याला म्हणजे रक्तामध्ये जाण्याला आणि हवा रक्तातून पुन्हा फुप्फसामध्ये येण्याकरिता खूप मोठा पृष्ठभाग त्या ठिकाणी मिळालेला असतो आणि जास्तीत जास्त हवा फुप्फुसातून रक्तामध्ये आणि जास्तीत जास्त सिवटू जो आहे तो रक्तातून फुप्फुसामध्ये येण्याला आपला जास्तीत जास्त पृष्ठभाग उपलब्ध होतो आणि ही अशी वायूची देवगे होण्याकरिता याची मदत होते पाहिजे ते दिलेले आहे इथे पहा फुप्फुसे लहान लहान कप्प्यांनी बनलेले असतात त्यांना वायुकोश म्हणतात आणि वायुकोशांच्या भोवती केशवाहिन्यांचे अत्यंत दाढ झाले असते इथे पहा दिलेलं आहे की हे जे वायुकोश आहे याची आकृती आहे इथे आता वायुकोश जो आहे याच्या याची माहिती दिलेली आहे इथे वायुकोशावरील आवरण अत्यंत झिरझिरीत असते तसेच केशवाहिन्यांचे आवरणही फार पातळ असते या पातळ आवरणातून वायूची देवगाव सहज होऊ शकते पुफ्फुसात असंख्य वायुकोश असल्यामुळे वायूच्या देवगेऊसाठी फार विस्तृत पृष्ठभाग उपलब्ध होतो आता हे वायुकोश जे आहे वायुकोश आणि ह्या आहेत केशवाहिन्या तर वायुकोशातून आलेली जी हवा आहे यातील आलेली जी हवा आहे म्हणजे ओटू हा या केशवाहिनीमध्ये प्रवेश करतो आणि या केशवाहिनीमध्ये आलेला शिवोटू जो आहे तो हा वायुकोशामध्ये प्रवेश करतो म्हणजे या ठिकाणी जी ओटू आणि टू जी देवघेव जी आहे ती अत्यंत सहज गती आणि अगदी सोप्या पद्धतीने होते त्याचं कारण असं आहे की हा जो वायुकोश आहे वायुकोशावरचं जे आवरण आहे हे आवरण अत्यंत झिरझिरित आहे हे जे आवरण आहे वायुकोशावरचं आवरण हे झिरझिरित आहे झिर्जिरीतमुळे म्हणजे काय त्याला आपण सच्छिद्र म्हणू शकतो अत्यंत पातळ आणि सच्छिद्र लहान लहान होल आहेत तर त्या लहान लहान छिद्रांमधून इकडनं आलेला जो टू तो या वायुकोशात जातो आणि वायुकोशामधून आलेला जो ओटू आहे तो या केशवाहिनीमध्ये येतो केशवाहिनी तिकडनं येताना काय आणतात कार्बन डायऑक्साईड आणतात आणि तो कार्बन डायऑक्साईड ह्या वायुकोशात सोडला जातो कार्बन डायऑक्साईड केशवाहिनीमधून वायुकोशात सी ओ टू आणि वायुकोशातून केशवाहिनीमध्ये ओ टू अशा पद्धतीने ही वायूंची देवाणघेवाण अत्यंत सुलभ आणि सोप्या पद्धतीने होते त्याचं कारण असं आहे की अशा हे जे वायुकोश आहेत हे असंख्य आहेत फुप्फुसामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये त्याची उपलब्धता आहे आणि जेवढे वायुकोश जास्त असणार तेवढा हा पृष्ठभाग जो आहे हा जो पृष्ठभाग आहे उपलब्ध हा पृष्ठभाग एवढा उपलब्ध होतो आपल्याला कशाकरिता वायूंची देवाणघेवाण करण्याकरिता मग असे असंख्य वायुकोश असल्यामुळे जास्तीत जास्त हवा किंवा जास्तीत जास्त, 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 जास्त वायूंची देवघेव ही सुरळीत होते पुढे पहा फुप्फुसांमध्ये होणारी वायूंची देवघेव उपुसातील वायुकोशांभोवती रक्त वाहत असताना वायूंची सतत देवघेव असते रक्तातील तांबड्या पेशीमध्ये हिमोग्लोबिन हे लोहयुक्त प्रथिन असते वायुकोशात आलेल्या हवेतील ऑक्सिजन हिमोग्लोबिन शोषून घेतो त्याचवेळी शिवटू व जलबाष्प रक्तातून वायुकोशात जातात व तेथील हवेत मिसळतात ऑक्सिजन रक्तात घेतला जातो शिवटू आणि जलबाष्प हे जे आहेत रक्तातून बाहेर काढले जाऊन उच्च वासावाटे बाहेर टाकले जातात आता पाहायचे फुप्फुसातील वायुकोशामुळे रक्त वाहत असताना वायूंची सतत देयोग्य होत असते याच्यामध्ये रक्ताचे तांबड्या पेशी जे आहेत तांबड्या पेशींना लाल रंग प्राप्त होण्याचं कारण काय आहे तर हिमोग्लोबिन असल्यामुळे रक्ताला लाल रंग मिळालेला आहे हिमोग्लोबिन जो आहे तो रा लाल रंगाचा वर्णक आहे त्याचा रंग लाल असल्यामुळे जेवढं हिमोग्लोबिन जास्त तेवढं रक्त आपलं लाल ला असणार आहे आणि या हिमोग्लोबिनचा मुख्य उपयोग जो आहे तो काय आहे पहा हिमोग्लोबिन हे लोहयुक्त प्रथिन आहे आणि वायुकोशात आलेल्या वायुकोशात आलेल्या हवेतील ऑक्सिजन वायुकोशामध्ये आलेला जो ऑक्सिजन जो आहे तो शोषून घेण्याचं काम कोण करतो हिमोग्लोबिन कारण ऑक्सिजन जो आहे तो हिमोग्लोबिनच्या बरोबरच प्रवास करतो हिमोग्लोबिनला तो चिटकतो आणि मग तो रक्ताद्वारे आपल्या सर्व ऊतींपर्यंत पोचतो आणि ऊतींनंतर तो, तो, तो पेशीमध्ये पोहोचतो जर आपल्या शरीरामध्ये जर हिमोग्लोबिनचं प्रमाण कमी झालं तर आपल्या फुफ्फुसाची कार्यक्षमता जरी असली श्वास घेण्याची आणि श्वास सोडण्याची परंतु जर हिमोग्लोबिन कमी झालं तर रक्तामध्ये वायू ऑक्सिजनचा जो पुरवठा केला जातो तो पुरवठा कमी होईल म्हणजे रक्तामार्फत पेशींना होणारा जो ऑक्सिजनचा पुरवठा आहे तो आपोआप कमी होईल कारण ऑक्सिजन जो आहे तो हिमोग्लोबिनच्या बरोबर प्रवास करत असतो जर हिमोग्लोबिन कमी झालं तर ऑक्सिजनचा पुरवठा आपोआपच कमी होईल आता इथे वायुकोशात आलेल्या हवेतील ऑक्सिजन हिमोग्लोबिनबरोबर शोषला जातो त्याचवेळी शिवटू व जलबाष्प रक्तातून वायुकोशात जातात आता शिवटू आणि जलबाष्प काय आहेत ते आपण आधी पाहिलेले आहे की ज्या वेळेला रक्तामध्ये घेतलेला ऑक्सिजन पेशीमध्ये प्रवेश करतो पेशीमध्ये माहिती ते होतं आहे रक्तातील ऑक्सिजन पेशीमध्ये आणि पेशीतील ओ टू रक्तामध्ये याला म्हणतात अंतश्वसन आणि एकता का श्वसन ऑ वसू टू आतमध्ये गेला की त्यावेळेला आतमध्ये ग्लुकोज बरोबर टूची अभिक्रिया होते आणि तिथून तीन पदार्थ भा तयार होतात सी ओ टू पाणी आणि म्हणजे ओ टू जलबाष्प आणि ए टी पी याच्यामध्ये ओ टू, जल टू आणि जलबाष्प जल जो आहे ते एक आहेत टाकाऊ पदार्थ आहेत आणि ते परत रक्तामध्ये मिक्स होऊन आणि वायुकोषात जातात आणि वायुकोषातून ते शेवटी कुठून पुन्हा नाकाद्वारे बाहेर पडतात हे दिलेलं आहे पहा टू आणि जलभाष्प रक्तातून बाहेर काढले जातात आणि उच्च वासा वाटे ते बाहेर पडतात म्हणजे नाकाद्वारे पुन्हा त्यांना बाहेर सोडलं जातं आहे पुढे आहे श्वासपटल आता पहा श्वासपटल जो आहे बरगड्यांनी बनलेल्या छातीच्या पिंजऱ्याच्या तळाशी एक स्नायूचा पडदा असतो या पडद्याला श्वासपटल म्हणतात श्वासपटल हे उदरपोखली व छातीची पोकली यांच्या दरम्यान असते श्वासपटल कुठे आहे पहा उदर पोकळी आणि छातीची पोकळी यांच्या दरम्यान हे श्वासपटल आहे आता छातीच्या पोकळीमध्ये दोनच गोष्टी आहेत एक आहे हृदय दुसरं आहे फुफ्फूस आणि उदर पोकळीमध्ये मग जठर छोटा आतड मोठा आतड आहे लिवर आहे पॅनक्रीज आहे पुन्हा अजून तिकडे किडनी वगैरे हे सर्व प्रकार तिथे आहेत सर्व इंद्रिय तिकडे आहेत हे अवयव हो। तर या उदर पोकळी आणि छातीच्या पोकळी यांना वेगवेगळं करण्याकरता त्याच्यामध्ये एक श्वासपटल आहे दो या दोन्ही भागांना वेगवेगळ्या ठेवण्याचा काम करतो आता पहा बरगड्या किंचित वर उचलल्या जाणे आणि श्वास पटल खाली जाणे पहा या दोन क्रिया एकदम घडतात ज्यावेळेला आपण श्वास घेतो त्यावेळेला काय होते बरगड्या किंचित वर उचलल्या जातात आणि श्वास पटल खाली जातो दोघांच्या क्रिया विरुद्ध आहेत बरगड्या वर उचलल्या जातात त्यावेळेला श्वास पटल खाली जातो आणि ज्यावेळेला श्वास पटल वर येईल त्यावेळेला बरगड्या किंचित खाली आतल्या बाजूला सरकतात तर बरगड्या किंचित वर उचलल्या जाणे आणि श्वासपटल खाली जाणे या दोन्ही क्रिया एकदम घडल्याने फुफ्फुसावरील दाब कमी होतो ज्यावेळेला फुफ्फुसावरील दाब कमी होईल त्यावेळेला हवा जी आहे ती नाकावाटे आतमध्ये प्रवेश करेल अशा पद्धतीने ज्या वेळेला बरगडे जे आहेत ते किंचित वर उचलल्या जातील आणि श्वासपटल जो आहे तो किंचित खाली जाईल त्यावेळेला आपल्या फुफ्फुसावरील दाब जो आहे तो कमी होईल आणि फुफ्फुसावरील दाब कमी झाला की बाहेरील हवा जी आहे ती आतमध्ये प्रवेश करेल म्हणजे बाहेर जास्त दाबाची हवा आहे खाली दाब कमी झालेली आहे आतमध्ये म्हणून बाहेरची हवा आतमध्ये सहज प्रवेश करू करू शकते परंतु त्याकरिता एक क्रिया होणं गरजेचं आहे की बरगड्या वर उचलले जाणं गरजेचं आहे आणि श्वासपटल खाली जाणं गरजेचं आहे त्यानंतर दोन्ही क्रिया एकदम घडल्याने फुप्फुसावरील दाब कमी होतो आणि बाहेरील हवा नाकावाटे आतमध्ये येते आता बरगड्या मूळ जागी परत आल्या म्हणजे आता बरगड्या वर उचलल्या होत्या त्या आता मूळ जागी परत आल्या थोड्या आतमध्ये गेल्या आतल्या बाजूने आणि श्वासपटल पुन्हा वर उचलले गेले पहा बरगड्या मूळ जागी म्हणजे खाली जाणे किंवा आतल्या बाजूला सरकणे आणि श्वास पटल पुन्हा वर येणे त्यामुळे काय होते फुप्फुसावरील दाब वाढतो आणि फुप्फुसावरील दाब वाढला की आतली हवा जी आहे ती आतून बाहेर जाते म्हणजे टू जो आहे तो बाहेर सोडला जातो अशा पद्धतीने ही जी प्रक्रिया आहे बरगड्या आणि श्वासपटल पटल ज्यावेळेला बरगड्या वर उचलल्या जातात त्यावेळेला श्वासपटल खाली जातो त्यावेळेला हवा आतमध्ये येते फुफ्फसामधील दाब कमी होतो आणि ज्या वेळेला बरगड्या पुन्हा खाली येतात आणि श्वासपटल वर जातो बरगड्या खाली येतात म्हणजे खालच्या खाली सरकून थोड्या आतल्या बाजूने सरकतात आणि श्वासपटल जो आहे तो जो वर उचलला जातो श्वासपटल वर उचलल्यामुळे काय होतं आहे फुप्फसावरील दाब वाढतो आणि फुफ्फुसावरील दाब वाढला की आतली हवा जी आहे म्हणजे कार्बन डायऑक्साईड जो आहे तो बाहेर सोडला जातो अशा पद्धतीने या त्यातील हवा जी आहे ती नाकावाटे बाहेर ढकलली जाते श्वासपटल सतत वर आणि खाली होण्याची हालचाल श्वासोच्छवास घडण्याच्या घडण्यासाठी गरजेचे आहे म्हणजे सतत आपला श्वासपटल जो वर खाली का होतो तर श्वासोच्छश होण्यासाठी आपल्याला ही सतत क्रिया सतत आणि अविरत चालू राहणं गरजेचं आहे त्या दोन्ही क्रिया ज्या त्या अनैच्छिक आहेत म्हणजे श्वास घेणे श्वास सोडणे आणि हृदयाची धडधड या अनैच्छिक प्रक्रिया आहेत याच्यावर आपला कुठला ताबा नाही आहे आपण ठरवून त्या बंद होऊ शकत नाही किंवा आपण म्हणून त्या चालू होऊ शकत नाही तर त्या ज्या प्रक्रिया त्यांना अनैच्छिक प्रक्रिया म्हणतो की ज्या प्रक्रियांचं नियंत्रण म्हणजे आपण ठरवलं तर आपण त्यांच्यावर कुठलीच कुठलं नियंत्रण ठेवू शकत नाही त्या म्हणून त्यांना अनैच्छिक क्रिया म्हणतात आता ऐच्छिक क्रिया म्हणजे काय तर आपल्या हाताची हालचाल पायाचं चालणं तोंडाचं बोलणं या सर्व क्रिया आपल्या हातामध्ये आहेत आपण ठरवलं झोपायचं तर झोपा चालायचं चाला बोलायचं तर बोला ह्या क्रिया आपल्या हातामध्ये आहेत म्हणून त्याला आपण म्हणतो ऐच्छिक क्रिया म्हणजे आपण ठरवून त्या गोष्टी करू शकतो परंतु अनैच्छिक क्रिया म्हणजे काय तर ज्या क्रिया आपल्या हातामध्ये नसतात आपण त्या क्रिया करू शकत नाही त्यांना म्हणतात अनैच्छिक क्रिया म्हणून श्वासोच्छ्वास आणि हृदयाचं धडधडणं हे अनैच्छिक क्रिया आहेत आणि ते सतत अविरतपणे रात्रंदिवस या क्रिया चालू असतात अशा पद्धतीने आपण या ठिकाणी श्वसन संस्था हा जो भाग आहे हे धडल याचा आपण अभ्यास केलेला आहे याच्यावर आधारित बहुपर्यायी प्रश्न जे आहेत ते पुढच्या व्हिडिओमध्ये मी अपलोड करणार आहे